बरोबर एक वर्षापूर्वी 16 सप्टेंबर 2023 रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक स्पेसिफिक मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात या संभाजीनगरात झाली होती. उद्या 17 सप्टेंबर हे खऱ्या अर्थानं हैदराबाद मुक्ती संग्राम दिन म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उद्या आहे. आपण स्वातंत्र्यानंतर 1 वर्ष 1 महिना आणि 2 दिवसानंतर स्वतंत्र झालेलो आहोत आणि मग निश्चित मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष या हेतूनं मागच्या वर्षी बैठक झाली होती. दुर्दैवानं सांगावं लागेल या मराठवाड्याच्या विकासाच्या पूर्णपणे घोषणेला निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता या महाराष्ट्रातलं जे भ्रष्टाचारी महायुतीचं सरकार खोके सरकार आहे यांनी हरताळ पोचलेला आहे. मराठवाड्याच्या पूर्णपणे ज्या अपेक्षा आहे पूर्ण मराठवाड्याच्या तोंडाला पाणी पुसलेली आहेत. आता उद्या पुन्हा मुख्यमंत्री येऊन नवनव्यान घोषणा करतील परंतु ते येण्याच्या आधी या राज्य सरकारने वर्षभरात ज्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यातल्या कोणत्याही पूर्ण केलेल्या नाही. मी थोडक्यात आपल्यासमोर सांगणार आहे की मागच्या बैठकीमध्ये 100 पेक्षा अधिक घोषणा व 20 निर्णय घेण्यात आले होते. मराठवाड्यातील विकास कामासाठी 39,016 कोटी रुपयाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. तसेच 9,067 कोटी 90 लाख खर्चाचे निर्णय घेण्यात आले होते. परंतु आजही जर आपण बघितलं त्यातलं प्रामुख्यानं मराठवाड्याच्या दुष्काळासाठी जी पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी मराठवाड्यात वळण्यासाठी तब्बल 14,040 कोटी स्वतंत्र तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता. एका वर्षामध्ये सदर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी वर्षभरानंतर आत्ताशी कुठे 60 कोटी रुपये प्रकल्प अहवालासाठी बनवण्यात आले आणि अशी स्पीड राहिली तर हे प्रकल्प 20 वर्ष सुद्धा पूर्ण होणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आगामी काळात 12,938 कोटी रुपयाचे काम राज्य शासन हाती घेणार होतं. आत्ता फक्त 304 कोटीच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे परंतु याच्यातलं एकही काम पुढे गेलेलं नाही. सगळ्यात महत्वाचं मराठवाड्याची जिल्हा झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणतो आपण धोपटेश्वर बदनापूर तालुक्यातील दगडाबाई शेळके यांचं नाव मराठवाडा मुक्ती संग्रामात घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. यांच्या स्मृती प्रित्यर्थ 5 कोटी रुपये खर्च करून एक स्मारक बांधण्याची घोषणा केली होती. आत्ता 28 ऑगस्ट 2024 रोजी जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यानं यासाठी जमिनीची मागणी केली. आत्ता 28 ऑगस्ट 2024 त्याचं पत्र माझ्याकडे त्या शिक्षणाधिकाऱ्याचं. बाकी 5 कोटी मंजुरीचा प्रश्न नाही, स्मारकाचं कोणतं नाही, जागा सुद्धा अजून फायनल झाली नाही अशा प्रकारची आहे. मराठवाड्याची शेतकऱ्याची आत्महत्या आहे त्या हेतूनं शेतीला जोडधंदा म्हणून 8,600 गावांमध्ये 3,255 कोटी खर्च करून दुधाळ जनावरांचे वाटप करण्याची घोषणा मागच्या वर्षी केली होती. आत्ता ही घोषणा हिचा फेरविचार करण्याची घोषणा सरकारने केली म्हणजे या घोषणेचं एक पाऊल सुद्धा सरकार पुढे नाही. संभाजीनगरात क्रीडा विद्यापीठाविषयी सुद्धा सरकारने घोषणा केली होती. या संदर्भात 2 नोव्हेंबर 2023 एक कमिटी सरकारने गठीत केलेली आहे. ही कमिटी आता फक्त गठीत झाली नाही, आता 30 जून 2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. अजून या कमिटीचं कोणतंही काम पुढे गेलेलं नाही, फक्त कमिटी झालेली आहे. सांगण्याचा मुद्दा हा की सरकार अशा पद्धतीनं मराठवाड्याला फसवतोय. मराठवाड्यातले प्रामुख्यानं ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प याच्यासाठी हा 1967 मंजूर झालेला प्रकल्प आहे. याला अजून कोणताही निधी याच्यावर 1,200 कोटी रुपये यावर्षी खर्च होणं अपेक्षित होतं 6 बॅरेजसाठी, याच्यात 1 रुपयासुद्धा निधी यावर्षी आलेला नाही. बाभळी मध्यम प्रकल्प अजून भूसंपादन स्तरावर आहे. उनकेश्वर उच्च पातळी बंधारा जो 2011 मंजूर आहे यालासुद्धा 1 रुपया मिळाला नाही. पोटा उच्च पातळी बंधारा जो औंढा जिल्हा हिंगोली इथला आहे 237 कोटीचा, याला अजून नवीन मान्यतेसाठी पाठवण्यात आलेला आहे. जोड परळी उच्च पातळी बंधारा यालासुद्धा 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही, हे शासनाने डिक्लेअर केलं होतं म्हणून सांगतो.
ममदापूर उच्च पातळी बंधारा पुरण्याचा जिल्हा परभणी याला सुद्धा नव्यानं मान्यता मागितलेली. पिंपळगाव कुठे उच्च पातळी बंधारा वसमत जिल्हा हिंगोली याची ही स्थिती आहे. निम्न दुधना प्रकल्प याची ती स्थिती आहे. जायकवाडी प्रकल्प टप्पा 2 याची ती स्थिती आहे. वाकवत मध्यम प्रकल्पासाठी 1 रुपयाही आलेला नाही. अंबड प्रवाही वळण योजना जी आहे हिच्यासाठी सुद्धा कोणताही निधी आलेला नाही. सांगण्याचा मुद्दा हा सिंचनासाठी जे सरकारने घोषणा केली होती आत्ता 9व्या महिन्यामध्ये याच्यासाठी सरकारने काही निधी पाठवलेला आहे. त्याच्यानंतर कृष्णा मराठवाडा गंगापूर ब्रह्मगव्हाण ऊर्ध पैनगंगा प्रकल्प वैतरणा मुकणे वळण रस्ता याच्यासाठी सुद्धा मला वाटतं कोणताही निधी अजून आलेला नाही. सगळ्यात महत्वाचं माझे मागच्या वेळेसचे जे पेपर सरकारने प्रसिद्ध केले ते माझ्याकडे आहेत. सरकारने जी पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांनी घेतली होती ती जशीच्या तशी माझ्याकडे आहे. तिच्यात त्यांनी सांगितलेलं आहे त्यातलं काय काय नाही झालं ते सांगतो. याच्यात प्रामुख्यानं मी जे सांगितलं 5% सुद्धा निधी अजून आलेला नाही. त्याच्यानंतर रस्त्याच्या बाबतीत जे धोरण होतं अजून हे रस्ते होणार का नाही होणार, डांबरी रस्त्यावरचे सिमेंटचे रस्ते करण्याची घोषणा केली होती याचं कोणतंही अजून सरकार पुढे गेलेलं नाही. नांदेड येथील गोदावरी नदी साबरमती नदीच्या धर्तीवर विकसित करण्याची घोषणा केली होती तिला अजून सरकारला मुहूर्त मिळालेला नाही. सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवानीच्या मंदिर विकास आराखड्यासाठी सरकारने घोषणा केली होती याच्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. क्रीडा विद्यापीठ मी सांगितलं डॉक्टर माणिकराव साळुंखे जे माजी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ नुसती यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. कलाग्राम येथे क्रिकेटचे स्टेडियम उभारण्यात येणार होते याच्या बाबतीतही कोणताही निर्णय झालेला नाही. 18 निजामकालीन पोलीस स्टेशनचे कायापालट करणार असं सांगितलं होतं अजून ही या पोलीस स्टेशनला निजाम काळातच ठेवण्यात आलेलं आहे. 3,439 अंगणवाड्यांचे 386 कोटी खर्च करणार सांगितलं होतं एकही अंगणवाडीला याच्यातला 1 रुपया मिळालेला नाही. मी दगडाबाई शेळकेचं सांगितलं. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय आष्टी अहमदपूर चाकूर माजलगाव किनगाव तेलगाव इथं ट्रामा केअर सेंटर बांधणार होते याला अजून प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळाली बाकी तर फार अवघड. मराठवाड्यातील स्मारके प्रसिद्ध मंदिराचा विकास करण्यासाठी 253 कोटी घोषणा करण्यात आली होती आत्ताशी 146 कोटीला प्रशासकीय मान्यता मिळाली प्रत्यक्षात कोणत्या प्रकारचं निधी आलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उदगीर तालुक्यातील हत्तीबेट मत्स्योदरी देवस्थान अंबरचा विकास करण्यासाठी 95 कोटीची घोषणा करण्यात आली होती याबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे निर्णय झालेला नाही. मराठवाड्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मजबूत करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयीन प्रस्ताव शासनाच्या दारी पाठवण्यात आले आहे मंत्रालयातील अजून याच्यात कोणतंही मान्यता मिळाली नाही. आष्टी जिल्हा बीड येथे कृषीपूरक MIDC स्थापन करण्यात आली होती मात्र या बाबतीत कोणतीही कारवाई झालेली नाही. आता याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे मला असं वाटतं सगळ्या डिपार्टमेंट वाईज जे विषय याची काय स्थिती आहे हे माझ्याकडं स्वतः विभागीय आयुक्ताकडचे पेपर्स उपलब्ध आहेत. सांगण्याचा मुद्दा माझ्याकडे जलसंपदा असेल ग्रामविकास असेल शालेय शिक्षण असेल वैद्यकीय शिक्षण असेल याच्यातल्या कोणत्याही ओव्हरऑल जर सगळं विचार केला तर मला असं वाटतं या सरकारने या पूर्णपणे मराठवाड्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की किमान जे निर्णय झालेले आहे आता जलसंपदाचं तर मी तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे ग्रामविकासामध्ये सुद्धा वेगवेगळे विषय आहे शालेय शिक्षणाच्या मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहे. मला असं वाटतं सरकार या सगळ्या मराठवाड्याच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आणि मी तर म्हणेल की मागच्या वर्षीची मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती पण तो सरकारने याच्यात कोणतीही कारवाई केली नाही म्हणूनच या वर्षी मंत्रिमंडळ बैठक घेण्याचं सरकारने टाळलेलं आहे. उद्या मुख्यमंत्री या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या या उत्सवास उपस्थित राहत आहे. मी मुख्यमंत्र्याला आव्हान करेल जर हे तुम्ही देऊ शकत नसाल ती घोषणा का केली होती या मराठवाड्यावर तुम्ही अन्याय का करता बाकी टक्केवारीच्या घोषणा करता सार्वजनिक विभाग बांधकाम असेल जलसंपदा जलसंधारण असेल लाखो कोटीचे टेंडर्स फक्त मलिदे घालण्यासाठी केले जातात आणि मराठवाड्याच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. ज्या घोषणा 16 सप्टेंबर 2023 सरकारने केलेल्या आहे
या घोषणाची अंमलबजावणी कधी करणार नाही, तर हा मराठवाडा यांनी रजाकाराला वापस पाठवलेलं आहे, रजाकाराला हरवलेलं आहे. मात्र या सरकारला सुद्धा हरवणं या मराठवाड्यातल्या जनतेच्या दृष्टीनं अवघड बाब नाही. जर तुम्ही येणे केलं तर तुम्हाला पूर्णपणे या मराठवाड्यातून मराठवाड्याची जनता पळताभोई थोडी केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळे मिळून आपल्या माध्यमातून मांडतो. उद्या काही त्या संदर्भात तुमची भूमिका असणार आहे का, आंदोलन किंवा नाही? कारण अशा पद्धतीनं त्यांच्यासारखे फालतूपणा आम्ही करणार नाही. उद्या एक मराठवाड्याचा मुक्ती संग्राम दिन आहे, मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये अशी आम्ही कोणती भूमिका घेणार नाही. परंतु आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून ही भूमिका निश्चित जनतेपर्यंत यात जावी ही भूमिका आमची आहे. परंतु याविषयी निश्चित उद्या मुख्यमंत्री काय काय भूमिका घेतात याच्यानंतर या विषयावर आंदोलनाची भूमिका शिवसेनेची राहील. हे संपलं का? हे संपलं. हो, हे पण मराठवाड्यात आता मागच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली. मागच्या 1 तारखेला 2 तारखेला 3 तारखेला स्वतः आदित्यजी ठाकरे साहेब, मान्य संजयजी राऊत साहेब, आम्ही मराठवाड्याचा दौरा केला, नंतरही काही ठिकाणी जाऊन आलो. परंतु हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, आंदोलनं होत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झालेली नाही केली अशातला काही भाग नाही. मागच्या वर्षीचाच अतिवृष्टीचा निधी अजून बाकी आहे, विम्याचा निधी अजून बाकी आहे, विमासुद्धा अजून मिळालेला नाही, मागच्या खरीपाचा विमा मिळाला नाही, काही तर 2022चासुद्धा विमा मिळाला नाही. असं असताना शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या संदर्भात जो निधी दिला जात होता 1 लाख रुपये तो तुटपुंजा निधी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने नवीन GR काढलेला आहे, जो आहे ज्याला म्हणता येईल उणे प्राधिकार पत्रावरील रक्कम काढण्याबाबतची सुविधा बंद करण्यात आल्याबाबत. म्हणजे आधी एखादी आत्महत्या झाल्यानंतर पूर्ण पंचनामा झाल्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर त्याला मदत दिली जात होती, आता या सर्क्युलरमुळं ते होणार नाही. आता सरकार याच्यावर खोट असं सांगतंय की आम्ही बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली आहे त्याच्यामुळं हे बंद केलेले, परंतु या सगळ्या झूट बाता आहे. सरकारला या सगळ्या विषयात मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी सुद्धा सरकार संवेदनशील नाही. परंतु विम्याचा निधी मिळाल्याने हिंगोलीसारख्या जिल्ह्यात तर विमाचं रिजेक्ट झालेलं आहे सगळ्यांचा. सरकारने याच्यावर तीव्र पावले उचललेलीच नाही, सरकारने याच्यावर अपील करायला पाहिजे होतं पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत. कारण हिंगोलीसारख्या जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित विमा कंपन्या ठेवताय. त्याचप्रमाणे सरकार अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल या सगळ्या विषयात शेतकऱ्यांना ज्या घोषणा केल्या तो निधी सुद्धा देत नाही. आणि म्हणून शेतकरी परिणामी आत्महत्येकडे मोठ्या संख्येने वळत असताना प्रभावी अंमलबजावणी करण्यापेक्षा आत्महत्या होऊ नये याच्यासाठी उलट सरकार शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतं. आंदोलनं अनेक केली, भूमिका वेगवेगळ्या सभागृहात मांडल्या, सभागृहाच्या बाहेर मांडल्या, परंतु या सरकारला अजून कोणत्याही पद्धतीनं पाझर फुटायची तयारी या सरकारची नाही. हे सरकार गेंद्याच्या कातडीचं. राहुल गांधीची जो जीत छाटेल त्याला 11 लाखाचे बक्षीस देणार असं आमदार गायकवाड, संजय गायकवाड यांनी हे विधान केलेलं आहे. आरक्षणाच्या संदर्भात राहुल गांधी केलं होतं, त्यानंतर संजय गायकवाड. आता हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीप छाटेल त्याला 21 लाख देणार, तर याच्यावर भारतीय जनता पार्टीनं काय कारवाई केली असती? तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे. संजय गायकवाड विषयी मी या पत्रकार परिषद बोलव असं काही व्यक्तिमत्व ते नाही आहे असं माझं मत आहे. पण राहुल गांधीचं जे मूळ विधान आहे ते काय तुम्ही सहमत आहात का? राहुल गांधी असं बोललेले नाही. आपण जर पूर्ण स्टार्ट टू एंड राहुलजींचं वक्तव्य जर ऐकलं पाहिलं, उलट भारतीय जनता पार्टी आत्ता सत्तेवर आलेली आहे, काँग्रेसची सत्ता वर्षानुवर्ष या देशात होती, त्यांनी सातत्यानं दर 10 वर्षाला जी आरक्षणाची मर्यादा काँग्रेसनेच वाढवलेली आहे, आणि आत्ताच्या घडीला सुद्धा अजूनही
ज्या वर्गाला आरक्षण आवश्यक आहे ते दिलंच पाहिजे, ही भूमिका आमची पण आहे. परंतु असं एखाद्या वेळेस असं आपण एखादं म्हणू शकतो की यार देशात आरक्षण द्यायची स्थितीच येऊ नये, अशा प्रकारची स्थिती निर्माण होण्याची गरज आहे ना. मला असं वाटतं सरकारने याच्याविषयी भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. शिवसेनेने याच्याविषयी सुस्पष्ट भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी संभाजीनगरातच व्यक्त केलेली आहे. सरकार उलट जातीयवाद फोपावा, समाजासमाजात भांडणं निर्माण व्हावे, वितुष्ट निर्माण व्हावे असाच प्रयत्न सरकारमधील सगळी मंडळी करतायत. आणि म्हणून ही आंदोलनं होत असताना यांच्या भूमिकेचा विचार सरकारने करून याच्यावर तातडीनं पावलं उचलावे, अशा प्रकारची भूमिका आम्ही सातत्यानं ठेवलेली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की मला गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्यांचा रंग पांढरा कुठल्याही रंगाला पेंट करू शकतो, कोणाचाही विसरू शकतो. अजितदादांच्या घरी पीक कोंडावर त्यांनी ती टिप्पणी केलेली आहे आणि अजितदादा म्हटले की पांढरा रंग मलाही आवडतो. हे सगळं सरकार यांनी गुलाबी वापरा का पांढरं वापरा हे पूर्णपणे काळं सरकार झालेलं आहे, याचा पूर्ण कारभार काळा आहे. जर तुम्ही या सरकारचा 2-2.5 वर्षाला कारभार केला तर पूर्णपणे काळा, यांनी गुलाबी घाला, हिरवे घाला, निळे घाला, पिवळे घाला का पांढरे झाला, पण यांचा आतून सगळ्यांचा रंग काळा आहे हे सुस्पष्टपणे सांगेल. मला असं वाटतं स्ट्राईक रेट पेक्षा याचा रेट एकनाथ शिंदेना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. या रेटवरच त्यांच्या जागा निवडून आलेल्या आहे. सुस्पष्ट बोलतो, कॅमेरा समोर बोलतो, एक एक जागा घ्यायला भारतीय जनता पार्टी त्यांना रडवली, मी तुम्हाला सांगतो. एक एक जागेसाठी ज्या स्टँडिंग जागा आहे ना त्याच्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टी त्यांना रडवल. मला वाटतं भारतीय जनता पार्टीची मदत होती म्हणून शिंदेंचे एवढे खासदार निवडून आले. जर भारतीय जनता पार्टीची मदतच नसती, कारण शिंदेंचे सगळ्या जागा खोक्यावर अवलंबून आहे, संघटनेवर नाही. भारतीय जनता पार्टीची जी काही संघटनात्मक ताकद आहे ती शिंदेंच्या मागे उभी होती म्हणून एवढ्या शिंदेंच्या जागा निवडून आलेल्या आहेत. रावसाहेब दानवेंना हे उशिरा लक्षात आलं, इतक्या दिवस त्यांना पाकिस्तान चालत होता. मागच्या 20-25 वर्षानं पाकिस्तानला प्रोत्साहन कोणी दिलं? अब्दुल सत्तारांना छोट्याचं मोठं कोणी केलं? तर त्याच्यात रावसाहेब दानवेंचं वरचं नाव येत. त्यामुळे आता आपला पराभव झाल्यावर त्यांना पाकिस्तान दिसतो. जिंकले असते तर ते काय बोलले असते त्याच्याविषयी तुम्हीच अंदाज बांधा. त्यामुळे आता पराभवामुळे हे सगळं पाकिस्तान हिंदुस्थान दिसतंय. परंतु सगळ्यात महत्वाचं रावसाहेब दानवेंना सुद्धा एका गावच्या एखाद्या विषयासाठी रस्त्यावर उतरावं लागलं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. अजिंठा गावामध्ये एक लावणीचा कार्यक्रम होता. त्या लावणीच्या शिवना गावामध्ये अजिंठा पोलीस स्टेशन आणि त्या लावणीच्या कार्यक्रमात काही जणांनी गोंधळ घातला म्हणून काही जणांना गुन्हे दाखल झाले. आणि हे गुन्हे दाखल झाले त्याच्यावर तर रावसाहेब दानवेंना एका पोलीस स्टेशनमध्ये जो राज्याचा नेता आहे भारतीय जनता पार्टीचा काहीतरी कोणतं संयोजक कोणतं प्रकोष्ठ काय म्हणतात भाजपचं मला माहिती नाही, त्याचे प्रमुख आहे राज्याचे केंद्रातले मंत्री राहिले, यांना एका पोलीस स्टेशनचा PI ऐकत नाही, ही स्थिती भारतीय जनता पार्टीची झालेली आहे पण लक्षात ठेवा. जळगावमध्ये जिल्हा परिषदेचा एक अधिकारी होते, त्यांना रुग्णालयात नेतानाच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आणि त्यांच्या घरच्यांनी आरोप केला की मंत्रालयातून चुकीच्या कामाचा त्यांच्यावरती दबाव होता आणि या सगळं त्यामुळे घडलंय.
आता त्याच्याविषयी आपण काय बोलणार, त्यांचे मेडिकल रिपोर्ट आपल्याला माहिती नाही, पण अधिकाऱ्यांवर चुकीचे काम करण्यासाठी दबाव आहे. मी आज काही बोलणार नाही, परवा बोलणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवापासून तर खालच्या शिपायापर्यंत दबाव, एवढंच सांगतो मी तुम्हाला. महाविकास आघाडीच्या जागेची बोलणी कुठपर्यंत आली आहे, त्याच्यात मराठवाड्याचा वाटा किती असेल, तुम्ही शिवसेना म्हणून मराठवाड्यात किती जागा लढवणार? वाटतं किती जागा लढतात याच्यापेक्षा शिवसेनेचं उद्दिष्ट आहे. 1995 या मराठवाड्यात 14 जागा निवडून आल्या होत्या शिवसेनेच्या. या 14 जागेच्या पुढे जाण्याचा संकल्प या मराठवाड्यात शिवसेनेचा आहे, तो संकल्प आम्ही पूर्ण करू एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे. फडणवीसांची महाराष्ट्रातून गच्छंती निश्चित मानली जाते, कारण भारतीय जनता पार्टीनं देवेंद्र फडणवीसांना दिल्लीमध्ये एक बंगला अलॉट केला. नवीन माहिती आहे, असा बंगला काही कोणाला देता येत नाही. भारतीय जनता पार्टी आता स्वतःची जहागिरी समजत असेल तर काही बोलत नाही, पण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असेल. त्यांना मुंबईत ठेवायचा आहे का दिल्लीत ठेवायचा, त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे. धनगर आणि धनगडणी एकच आहेत अशा पद्धतीचं जीआर शासन काढत आहे, त्याच्यासाठी 5 अधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती केली आणि तो लवकरच जीआर काढला जाईल असं सरकारचं टिकेल का आपण? मला असं वाटतं धनगड केंद्राच्या सूचीमध्ये आहे. अटल बिहारी वाजपेयींनी महाराष्ट्रात कोल्हापूर का सांगलीला आले होते, त्यावेळेस घोषणा केली होती देशाचे पंतप्रधान असताना की ये धनगड और धनगर इसमें का ड और र हे चुकून झालंय, परंतु मला असं वाटत नाही. धनगड नावाचा सुद्धा एक समाज आहे, माझ्या माहितीप्रमाणे मी जो थोडासा अभ्यास केला त्याच्यामध्ये धनगड नावाचं सुद्धा कम्युनिटी आहे, तिच्यासाठी ते रिझर्वेशन आहे. सरकार धनगरांना धनगरांची दिशाभूल या निमित्तानं करते. या धनगरांना आरक्षणासंदर्भात 2014 देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असताना माननीय देवेंद्रजींनी बारामतीमध्ये जाऊन जे काही आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता करावी अशी समस्त धनगर बांधवांची आणि महाराष्ट्राची इच्छा आहे, अपेक्षा आहे. वाटतं भारतीय जनता पार्टीनं याच्यावर खुलासा केला पाहिजे. सरकार हे जे काही करणार म्हणतं हे सगळी निवडणुकीच्या तोंडावरची दिशाभूल आहे. धनगड नावाची स्वतंत्र कम्युनिटी आहे, तिच्यासाठीच ते रिझर्वेशन आहे असं माझा एक अभ्यास आहे. अजित पवार म्हणतात की लाडकी बहीण योजना जी आहे ती सर्वाधिक जास्त चर्चित आणि लोकप्रिय आहे. शरद पवारांच्या टीकेवर त्यांनी या योजनेचं महत्व समजून सांगितलं. हे पहा, काल उद्धवजी बोलले की लाडकी बहीण असताना भावाभावामध्ये स्पर्धा लागलेली आहे. एकनाथजी शिंदे म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 1500 रुपयात मी आता तुम्हाला लखपती करेल, 2000 करेल, 3000 करेल, असा अशी ज्याला म्हणता येईल लालूच दाखवतात. इकडं देवाभाऊचं वेगळं चालू आहे, देवाभाऊच्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये आणि अजितदादाचं गुलाबी वेगळंच चालू आहे. आणि मला असं वाटतं या महाराष्ट्रातल्या बहिणींना 1500 रुपये देण्यापेक्षा त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. अनेक घटना महाराष्ट्रात घडतात, काल संभाजीनगरातसुद्धा अशी घटना रात्री घडली. गणेशोत्सवामध्ये छोट्याशा 8 वर्षाच्या मुलीला अशा पद्धतीनं त्रास देण्याचा प्रकार घडला. मला असं वाटतं सुरक्षितता माता बहिणींची सगळ्यात महत्त्वाची आहे. लाडका भाऊ लाडकी बहीण होत असताना या बहिणीचं संरक्षण करणारा भाऊ निर्माण व्हावा, परंतु दुर्दैवानं या सरकारमधला संरक्षण करणारा एकही सक्षम भाऊ नाही. कायदा सुव्यवस्थेचे दिंडोडे या महाराष्ट्रात निघालेले, ग्रह खातं अशा गुंडांना संरक्षण देतं, अशा प्रकारची या महाराष्ट्रातली स्थिती आहे. लोकांपर्यंत चिन्ह पोहोचवण्यात कमी पडलं हे ठाकरेंनी मान्य करावं असं शंभूराव देसाई. मला असं वाटतं चिन्ह हा विषय महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे. आपण ग्रामपंचायतीला सुद्धा निवडणुका लढत असतो, प्रत्येक ग्रामपंचायतीला वेगवेगळं चिन्ह असताना अनेक लोक कायम निवडून येत असतात, त्याच्यामुळे चिन्ह हा विषय महत्त्वाचा नाही असं मी म्हणणार नाही. महत्त्वाचं आहे, परंतु जनता सुजाण आहे, त्यामुळे चिन्ह पोहोचवण्यात कमी पडलो वगैरे असं नाही. आता घराघरात मशाल पोहोचलेली आहे शिवसेनेची, घराघरात पोहोचलेली म्हणूनच एवढं मतदान पडलं ना. नाशिकची जर तुमची
नेते सुधाकर बोडीवलकर त्यांच्या मुलाची दीपक कुलकर्णी चौकशी होण्याची शक्यता आहे. प्रशांत जाधव जे आहेत गोळीबार प्रकरणात त्यांची चौकशी. सरकार असे जुने परवाच एक इथले शिवसेनेचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी सुद्धा पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं. जुने गुन्हे जुन्या तक्रारी किंवा खोट्या तक्रारी देऊन आमच्या पदाधिकाऱ्याला आमच्या नेत्यांना आमच्या नेत्यांच्या नातेवाईकांना फसवण्याचं जुने गुन्हे उकरून काढण्याचा प्रकार चालू आहे. मी पोलीस अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देईल की आज कोण सुपात येतो कोणी जात्या ते लक्षात ठेवा. आजचे सुपातले जात्यात जाऊ शकतात जात्यातले सुपात येऊ शकतात. त्यामुळं सत्ताधारी पक्षाच्या नाती लागून पोलिसांनी अशी कारवाई केली तर शिवसैनिक त्यांना योग्य धडा शिकवतील. उपचंद पडळकर आणि शरद पवार ही तुलना होऊ शकत नाही. त्यामुळं एखादा माणूस सूर्यावर थुंकत असेल तर त्याच्याविषयी काय प्रतिक्रिया द्यावी. मला वाटतं याच्यावर आपलं पूर्ण झालेलं आहे परवा बोलून अशी कोणतीही चर्चा नाही. कोणी येऊ द्या ना त्याने काय फरक पडतो. दादा कितने उमेदवार मुस्लिम खडे हो सकते युबीटी से. अभी हमारे इलेक्शन कमिटी कोई मीटिंग नहीं हुई जब होगी तब वो तय होगा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.